चाळीसगाव नगर परिषदेतील नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांनी त्यांच्या वैयक्तिक सदनिकेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांसाठी एक मुतारी तात्पुरत्या स्वरूपाची केली होती आणि त्या मुतारीला आडोसा म्हणून छत्रपती शिवरायांचे तसेच छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि राजमुद्रा असलेलं बॅनर त्या मुतारीला आडोसा म्हणून लावलं होतं। आणि ही बाब एका शिवभक्ताने त्यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यावेळेस त्या निदर्शनाचे आभार मानण्याऐवजी उलट त्यालाच त्याच्या घरामध्ये जाऊन त्याला मारहाण केली आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले 307 सारखे। म्हणून त्याच्यावर जो अन्याय झाला शिवप्रेमीवर शिवभक्तावर, तर ही बाब ज्यावेळेस आमच्यासारख्या शिवप्रेमींच्या लक्षात आली तर आम्ही परवाच्या दिवशी तिथे पोलीस स्टेशनला जाऊन त्या नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरीवर गुन्हे दाखल करायला लावले। आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला परंतु अद्यापही त्याला अटक झालेली नाहीये, म्हणून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी। आणि दुसरा विषय की त्याला नगर परिषदेमधून नगरसेवक पदावरून अपात्र करण्यात यावं, याकरता ज्या पद्धतीने नगरच्या श्रीपाद छिंदमचा नगर परिषदेने ठराव केला होता त्या पद्धतीने चाळीसगावातील नगरसेवकांनी देखील त्याच्या अपात्रतेचा ठराव करावा आणि तो महाराष्ट्र शासनाकडे पाठवा अशी मागणी आम्ही चाळीसगावातील अनेक नगरसेवकांकडे केलेली आहे। आणि त्या राजेंद्र रामदास चौधरीला अपात्र केल्याशिवाय चाळीसगावातील शिवप्रेमी स्वस्थ बसणार नाही।